आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तरी ना मला कालपासून सारखं असं वाटत होतं की हे असं काहीतरी घडेल म्हणून. मी वृंदाताईला फोन सुद्धा करणार होते. अहो काय झालं, तुम्ही काहीतरी बोला ना. दादा इथून लेफ्ट घ्या. अहो थांबा. अहो हॉस्पिटल या बाजूला आहे ना. आपण घरी जातोय दादा, चला. का खूप दिवसानंतर आई आपल्याशी व्यवस्थित बोलते. त्यात तिला जर कळलं की आपण राणा आणि वृंदाच्या मदतीसाठी धावून गेलो तर कायमचीच बोलायची बंद. हो तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये पण तुमच्या आईचाच विचार करताय. मग विचार करू नको तर काय करू. आपण पुन्हा जर आईच्या मनाविरुद्ध वागलो तर तिला असं वाटेल की मी परत सासर सासरच करत बसलोय. हो गोवी तू समजून घे, मला परत ती रिस्क नाही घ्यायची. आपण हवं तर मुक्ताला फोन करून सांगूया की वृंदाकडे जा म्हणून. तिच्याकडून आपल्याला कळत राहील तिकडे काय चाललंय. मी फोन लावतो. टाळ खर तर टाळी लावून पोर गेली कुठे. तिच्या घरी गेली असावी बहुतेक. आम्हाने तरी थांबायचं नाही इथे. फोन करून कळवायला काय होत कळत नाही. काय हो मुक्त एक रिक्वेस्ट होती का. बघ मला अगदीच कळते की या अवस्थेत वृंदाला भेटायला जाणं गरजेचंच आहे. पण तुला तर माहित आहे की ओवी प्रेग्नेंट आहे आणि या अवस्थेत तिला हॉस्पिटलला घेऊन येणं तिची दगदग होईल. शिवाय इन्फेक्शन होण्याचे पण चान्सेस आहेत ना. म्हणून तू तिकडे जाऊन भेटतेस का वृंदाला. ठीक आहे भाऊजी, तुम्ही काही काळजी करू नका. मी तिकडे जाऊन बघते आणि तिकडे काय होतंय ते तुम्हाला कळवते. हो थँक्यू. ठेवू. काय झालं का मुक्ता, कुणाचा फोन होता. अहो आई समीर भाऊजींचा फोन होता. वृंदाताई पडलीये. अरे देवा बरी आहे ना ती. ते काही माहिती नाही पण तिला हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. मी तिला बघ. अगं विचारायची गोष्ट आहे का ही. चल आवर पटपट तयारी कर, मी पण येते तुझ्या बरोबर. हे घरी नाहीयेत आणि त्यांना असं न विचारता गेलं तर परत चिडतील उगाच माझ्यावर. अगं परवानगी घ्यायचा विषय आहे का हा. तो काय म्हणेल ते आल्यावर बघू ना. चल लवकर लवकर चल लवकर चल. प्रवीण साहेब, प्रवीण साहेब. काय राणा. हे माझ्या घराची कागदपत्र आहेत, ही ठेवा आणि मला पैसे द्या. खरं सांगतो साहेब, माझ्या बायकोची ना कंडिक्शन लय क्रिटिकल आहे साहेब. आम्हाला ना तिचं ऑपरेशन करायचं, त्यासाठी पैसे लागणार आहेत आम्हाला साहेब. या घराची किंमत किती असेल. 20-21 लाख रुपये असेल साहेब. म्हणजे माग अशोक काका स्वतः असं म्हणत तरी होते की माझ्या घराची किंमत 21 लाख तरी असेल. 20 लाख मला नाही आवडत या घराची किंमत 20 लाख असेल. आणि ते अशोक मास्तर हे तर या घराची किंमत 50 लाख सांगतील. जास्ती जास्त 15 लाखापर्यंत मी देऊ शकतो. बर ठीक आहे ठीक आहे, चालेल द्या तुम्ही साहेब. चालेल कागदपत्र ठेवून घ्या आणि पैसे द्या मला. ठीक आहे
तू इथेच थांब, मी पैसे घेऊन येतो. ही पोर फोन का उचलत नाही, मला कळत नाहीये. वृंदाच्या घरी जातो, झापतोच चांगला. सगळे एक जात पेप जबाबदार आहेत. फोन करतोय, फोन उचलत नाही. खरं तर कुलटो लावून गेलीच कुठे कळत नाही. शिकवणी हॉस्पिटलला जाते. हॉस्पिटलला कशाला? अहो, वृंदाताई स्टूल वरन पडली. काय? अरे देवा, ती मगाशी आभा आली होती रानाला सांगत, खूप रडत होती. कुठल्या हॉस्पिटलला रे? अहो, हे इथे जवळपास संजीवनी हॉस्पिटलला घेऊन गेलेत. आपल्या नाक्यावर आहे ते? हा हा, तेच संजीवनी हॉस्पिटल, तिथेच घेऊन गेलेत. देवा, रडू नकोस, त्रास होईल तुला. बाळाचा विचार कर, शांत हो. मला आत्ताच्या आत्ता तिथे काय होतंय ना ते सगळं कळायला हवंय. मी बाबांना फोन करते तर ते उचलत नाहीयेत. मी आकाशला तिकडे पाठवतो, त्याच्याकडून आपल्याला कळेल तिकडे काय चाललंय.